नैऋत्य मौसमी वाऱ्यांच्या अर्थात मॉन्सून हंगामात जून ते सप्टेंबर या कालावधीत यंदा 99% पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलाय. या अंदाजात 5% कमी जास्त तफावत होण्याची शक्यता गृहीत धरण्यात आली आहे. या हंगामामध्ये महाराष्ट्रात देखील यंदा चांगल्या पावसाचे संकेत आहेत. मॉन्सून हंगामात ला निना स्थिती कायम राहण्याचे संकेत देण्यात आले. हवामान विभागानं आपल्या अंदाजात आणखीन काय म्हणलंय याची सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे. पण त्याआधी आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर पेजला जरूर फॉलो करा. नवी दिल्ली इथे आयोजित पत्रकार परिषदेत पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर एम रविचंद्रन, हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय मोहापात्रा यांनी मान्सून पावसाचा पहिल्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. हवामान विभागानं यंदा 1971 ते 2020 या कालावधीत आकडेवारी विचारात घेता मान्सून हंगामासाठी पावसाची सुधारित दीर्घकालीन सरासरी जाहीर केली आहे. त्यानुसार देशाची मान्सून पावसाची सरासरी 87 सेंटीमीटर म्हणजेच 868.6 मिलीमीटर निश्चित करण्यात आली आहे. सरासरीच्या 96% ते 104% पाऊस सर्वसाधारण मानला जातो. यंदाच्या मान्सूनमध्ये सर्वसाधारण पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक म्हणजे 40%, तर दुष्काळाची शक्यता 14% असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलंय. गेल्या वर्षी हवामान विभागानं देशात 98% पावसाचा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात सरासरीपेक्षा 99% पाऊस पडला होता. SCFS चा वापर करून अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार देशात यंदा 99% पावसाची शक्यता असून दक्षिण द्वीपकल्पाचा उत्तर भाग, मध्य भारत, हिमालयाचा पायथा, वायव्य भारताच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तर ईशान्य भारतातली राज्यं, वायव्य भारताचा उत्तरेकडचा भाग, दक्षिण भारतातली राज्यं ही सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता इथे वर्तवण्यात आली आहे. मे अखेरीस हवामान विभागनिहाय सुधारित अंदाज जाहीर करण्यात येणार आहे. विषुववृत्तीय प्रशांत महासागरातल्या समुद्र पृष्ठभागात सध्या ला निना स्थिती आहे. मान्सून मिशन मॉडेल आणि इतर जागतिक मॉडेलनुसार मान्सून हंगामात ही स्थिती कायम राहण्याचे संकेत आहेत. प्रशांत महासागरात ला निना स्थिती असल्यास देशात चांगला पाऊस पडतो असं समज जातं. यातच बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातल्या तापमानाचा फरक सध्या सर्वसाधारण स्थितीत आहे. मान्सून हंगामाच्या सुरुवातीला ही स्थिती कायम राहणार असली तरीही नंतर आयओडी नकारात्मक होण्याची शक्यता असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्याचा विचार करता यंदाच्या मान्सून हंगामात महाराष्ट्रात देखील चांगल्या पावसाचे संकेत देण्यात आले. हवामान विभागानं जाहीर केलेल्या नकाशानुसार महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यात पावसाचं प्रमाण जास्त राहू शकतं असंही या नकाशावरून स्पष्ट होत आहे. यासोबतच या व्हिडिओमध्ये ते सांगूयात. हवामानाविषयीची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की फॉलो करा ॲग्रोवंडी ट्विटरला.